नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कैरीचे लोणचे अतिशय पारंपारिक ही रेसिपी आहे आणि हे लोणचं जर आपण व्यवस्थित केलं तर वर्ष ते दोन वर्ष आरामशीर टिकतं याला अजिबात म्हणजे हे खराब होत नाही किंवा बुरशी वगैरे येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की पारंपरिक रेसिपी ह्या खूप अशा टेस्टी असतात तर मग चला बघूया आपण हे लोणचं कसं करायचं ते लोणचं बनवण्यासाठी मी येथे तीन डझन कैरे घेतले आहेत म्हणजेच जवळजवळ छत्तीस कैऱ्या आहेत या कैऱ्या मी आदल्या दिवशी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या कैरी पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे याच्यामध्ये जो चीक वगैरे असतो तो व्यवस्थित निघून जातो तर तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर तुम्ही चार ते पाच तास जरी या कैऱ्या पाण्यामध्ये भिजू घातल्या तरीही चालतील त्यामुळेही याचा पूर्ण चीक निघून जाईल आणि नंतर आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर साधारण दोन ते तीन वेळा ह्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत व नंतर या कैऱ्या कोरड्या होण्यासाठी आपण एक सुती कापड अंतरून त्याच्यावरती ठेवायच्या आहेत थोड्या वेळासाठी त्यापूर्वी आपण जी कैरीची देठाकडची बाजू असते ती अशा प्रकारे नकाने काढून घ्यायची आहे तर ही थोडीशी कठीण असते काढायला एखाद्या वेळेस नकाने काढताना आपल्या नखांना दुखापत पण होण्याची शक्यता असते म्हणून येथे तुम्ही चाकूचा जरी वापर केला तरी चालेल कैरे आपण थोड्या वेळासाठी सुती कपड्यावरती ठेवणार आहोत आणि थोड्या वेळाने या कैऱ्या आपण स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत याला पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैरीवरचं पाणी निथळ की या पूर्ण आपल्याला कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या करून घेणं आवश्यक आहे पुसून घेणं आवश्यक आहे कपड्याने नाही तर आपलं हे लोणचं आहे ते वर्षभर टिकणार नाही तर आता कैरे मी स्वच्छ पुसून घेऊन या मी कट करायला घेतलेले आहेत तर मी येथे कोयतं घेतलेलं आहे आणि कोयत्याने येत्या एक छोटीशी फळी ठेवलेली आहे आणि या फळीवरती या कै कोयत्याने मी कैऱ्या फोडून घेणार आहे म्हणजे कट करून घेणार आहे तर आमच्या इकडे याला कैऱ्या फोडणे असं म्हणतात म्हणून मी फोडून घेणे घेते असं म्हटलं पण तुम्ही काहीही म्हणू शकता कट करून घ्या किंवा फोडून घ्या असं काहीही म्हणू शकता मी येथे एका कैरीचे जवळजवळ आठ तुकडे केलेले आहेत म्हणजे येथे मी जरा मोठ्या मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहेत कैरीच्या आमच्याकडे लोणच्यासाठी कैरी ही मोठ्या मोठ्या पिसेसमध्येच कट केली जाते पण तुम्हाला जर येथे छोटे पिसेस करायचे असले तरीही चालतील कैरीचे काहीही प्रॉब्लेम नाही पण बऱ्याचदा काय होतं की ह्या कैरीचे लोणचं आपण घातल्यानंतर कैरी म्हणजे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत सुकली जाते आणि अगदी छोट्या छोट्या फोडी तयार होतात त्याच्या लोणचं झाल्यानंतर म्हणून मी येथे याच्या मोठ्याच फोडी केलेल्या आहेत किंवा तुकडे केलेले आहेत तर अशा प्रकारे मी ह्या सर्व कैऱ्या आहेत त्या कट करून घेते म्हणजे त्याच्या फोडी करून घेते किंवा फोडून घेते परंतु कैरी कट करत असताना नेहमी ध्यानात ठेवायचं आहे की कैरीची फोड अगदी व्यवस्थित कट झाली पाहिजे अजिबात फोडी या अशा म्हणजे मला याचा ॲक्च्युअल शब्द माहीत नाही काय म्हणतात ते याला पण आमच्याकडे याला म्हणजे फोड्याच्या चिलबलू द्यायच्या नाहीत असं म्हणतात म्हणून मी हाच शब्द वापरणार आहे तर या फोडी आपल्याला अजिबात चिलबलू द्यायच्या नाहीत त्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून अगदी व्यवस्थित आपल्याला ह्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत त्याला व्यवस्थित अगदी नेम बसला पाहिजे आणि व्यवस्थित नेम धरूनच या कट झाल्या पाहिजेत फोडी तर अशा प्रकारे आपल्या या सर्व कैर्या कट होत आलेल्या आहेत अगदी थोड्याशा शिल्लक राहिलेले आहेत तर या कैऱ्या आहेत त्या मी कट केलेल्या नाहीत तर या कैऱ्या मला माझ्या मिस्टरांनी कट करून दिलेल्या आहेत मला त्या व्यवस्थित कट कर करता येत नव्हत्या म्हणून मी त्यांच्याकडून त्या कट करून घेतले म्हणजे याचं असं असतं की एकदा नेम धरला तर ही कैरी कटच व्हायला पाहिजे जर थोडीफार इकडं तिकडं झाली तर ही चिलबल्ली जाते आणि त्यामुळे आपलं पूर्ण लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी यांच्याकडूनच ह्या सर्व कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत कैरी कट करून घेतल्यानंतर आता आपण या फोडी पूर्ण क्लीन करून घेणार आहोत तर त्यापूर्वी काय काय क म्हणजे फोडीमध्ये जी कोई असते कोयमध्ये जो बी असतो तो काढून टाकायचा छोट आहे तो म्हणजे असं चवीला थोडासा आढूक लागतो आणि त्याच्यामुळेही लोणचं खराब होण्याची शक्यत असं तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे तुमचं लोणचं अगदी वर्षभर टिकेल काही होणार नाही तर अशा प्रकारे आपण या सर्व फोडे आहेत त्या स्वच्छ कपड्याने सुती कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत येथे आपल्याला प्रत्येक फोड हातात घेऊन व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये जर कोळीमधला मधला बी असेल तर काढून घ्यायचा आहे कधी कधी कैरी फोडत असताना एखाद्या लाकडाचे तुकडे पण लागण्याची शक्यता असते कैरीला म्हणून हे आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तर येथे आपल्याला फोडी सुकवणं हे फार गरजेचं असतं आपल्याला या फोडी सुकवायच्या आहेत परंतु या आपल्या घरातच फॅनखाली सुकवायच्या आहेत बाहेर उन्हामध्ये सुकवायच्या नाहीत तर या फोडी मी आदल्या दिवशी म्हणजे कैरी कट करून घेतली होती आणि संध्याकाळी मग मी रात्रभर या फोडी अशा सुकवण्यासाठी ठेवल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा या फोडी आहेत त्या व्यवस्थितशा पूर्ण सुकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जो काचोळा आहे तोही पूर्ण निघाला जातो आहे आपलं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी काचोळा काढणं हेही फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला येथे सर्व फोडींमधला काचोळा काढून टाकायचा आहे तर याप्रमाणेच मी सर्व फोडींमधला काचोळा काढून घेते तर हे बघा आपल्या या सर्व फोडी आहेत त्या व्यवस्थित क्लीन झालेल्या आहेत त्याच्यामधील काचोळा किंवा कोयमधील बिया आहे तो पूर्ण निघालेला आहे आणि व्यवस्थित सुकलेले आहेत तर या फोडींमध्ये आता आपण मोठं मीठ टाकून घेणार आहोत तर साधारण अर्धा किलो हे मीठ मी घेतलेलं आहे मीठ जेवढं जास्त असेल तेवढं आपलं लोणचं जास्त टिकण्यास मदत होते आणि तुम्हाला माहितीच आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर नंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हळद मोठे तीन चमचे मी येथे हळद वापरलेली आहे जर येथे हळद तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून वापरू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अगदी व्यवस्थित आपल्याला हे मीठ आणि हळद ह्या फोडींना लावून घ्यायचं आहे तर या फोडींना हळद मला थोडीशी कमी वाटते म्हणून मी याच्यामध्ये अजून एक ते दीड चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतरही आपल्याला या फोडीनं हे व्यवस्थित हळद लावून घ्यायची आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित या फोडी आपल्याला हलवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे ज्या फोडी आहेत त्या एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायच्या तर अशा प्रकारे मी इथे एक भरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी जो खाली बसलेला मिठाचा लेअर आहे तो टाकून घेणार आहे आणि नंतर याच्यावरती फोडी घालणार आहे व असंच स्टेप बाय स्टेप थोडं मीठ नंतर कैरीच्या फोडी नंतर मीठ असं स्टेप बाय स्टेप मी करून घेणार आहे आणि या भरणीमध्ये ह्या सर्व फोडी ठेवून घेणार आहे तर आता या भरणीला आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही भरणी आपण अशीच चार दिवस ठेवून देणार आहोत जेणेकरून या फोडींना मिठामुळे पाणी सुटलं जातं आणि चार दिवसानंतर आपण याच्यामध्ये तेल मोहरी वगैरे घालणार आहोत कैरीच्या फोडी भरणीमध्ये भरून चार दिवस झालेल्या आहेत तर आज चौथा दिवस आहे आणि आज चौथ्या दिवशी आपण याला आप फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी येथे पाव किलो तेल घेतलेलं आहे तसेच पंचवीस ग्रॅम मोहरी पंचवीस ग्रॅम मेथी आणि लसूण घेतलेला आहे थोडासा तर तुम्ही येथे लसणाची क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर आपल्याला लोणच्या फोडी जास्त कोरड्या वाटत असल्या तर आपण येथे ते, तेलाचीही क्वांटिटी वाढवू शकतो येथे आपल्याला हा लसूण असा बारीक चेचून उकडीमध्ये किंवा कुटून घ्यायचा आहे नंतर मोहरी आणि मेथी आहे ते मिक्सरमध्ये अशी थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे आप आणि आपल्याला तेलही अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आता मी येथे जे आपण भरणीमध्ये भरलेल्या कैरच्या फोड्या होत्या त्या पूर्ण पाटीमध्ये ओतून घेतले आहेत तर मोठं काहीतरी भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व फोडी ओतून घ्यायच्या आहेत व त्याच्यामध्ये आपल्याला मेथी आणि मोहरी टाकून घ्यायची आहे तर मेथी आणि मोहरी मी येते मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर वाटून घेतलेली होती तर मोहरी आहे ती तुम्हाला मोहरीची डाळ मिळते बाजारात तर तुम्ही तेही वापरली तरी चालेल आणि मी येथे लसूण पण थोडासा वाटून घेतलेला आहे ही आपल्याला याच्यामध्ये असाच घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे सर्व असंच घालायला आवडत नसेल तर तेल कोमट असताना कोमट तेलामध्ये मोहरी आणि मेथी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला लसूण याच्यामध्ये कच्चाच टाकायचा आहे तुम्ही या ही लोणच्यामध्ये हे सर्व साहित्य घालू शकता परंतु मी येथे अगदी पारंपरिक पद्धतीने केलं असल्यामुळे हे सर्व मी असंच टाकलेलं आहे तर आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर तेल मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे तेल सर्व फोडींवरती व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आत्ता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला या फोडी थोड्याशा ड्राय वाटत असल्या तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं तेलाचा वापर केला तरीही चालेल पण येथे तेल गरम करूनच गरम करायचं आहे नंतर थंड करायचं आहे आणि नंतर या फोडींमध्ये टाकायचं आहे तर ही प्रोसेस तुम्ही फोडी भरणीमध्ये भरल्यानंतर दोन चार दिवसांनी जरी केलं तरीही चालेल वरून तेल घातलं तरीही चालतं काहीही प्रॉब्लेम येत नाही तर आता हे सर्व साहित्य टाकलेलं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे फोडींना लागलं पाहिजे तर एखाद्या छोट्याशा चमच्याने किंवा पळीने हे आपल्याला अगदी हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे साहित्य मिक्स करत करत मी आ या लोणच्याविषयी काही छोट्याशा टिप्स आहेत त्या सांगते तर येथे आपल्याला नेहमी लोणचं करत असताना कैरी ही अगदी टणक घ्यायची आहे आणि या कैरीला थोडासा पाड आला असेल तर चालेल पाड आलेलीच आपल्याला कैरी घ्यायची आहे येथे लोणच्यासाठी मी येथे मिठाचं लोणचं केलेलं आहे तुम्हाला जर लोणचं तुमचं थोडंसं चटपटीत हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे लाल तिखट हिंग वगैरे असं सर्व साहित्य वापरू शकता हे तयार लोणचं जास्त दिवस आपल्याला टिकावं असं वाटत असेल तर हे आपण काचच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा एखादं मातीचं भांडं किंवा मटका वगैरे असेल तर त्याच्यामध्ये भरलं तरी चालेल तसेच हे लोणचं भरल्यानंतर आपण सारखं सारखं या भरणीचे म्हणजे झाकण वगैरे काढायचं नाही आपल्याला जेवढं खायला लागतं तेवढं आपण वरचे वर थोडंसं काढून घ्यायचं आहे एखाद्या छोट्याशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे सारखं भरणीचं टोपण किंवा झाकण उघडायचं नाही आणि शक्यतो आपले हात नेहमी ड्रायच असले पाहिजेत ओलसर हात या लोणच्यामध्ये घालायचे नाहीत त्यामुळे ही लोणचं लवकर खराब होतं आणि याला पटकन बुरशी पकडली जाते तर अशा प्रकारे सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरून जर हे लोणचं केलं तर तुमचे हे लोणचं वर्ष ते दोन वर्ष आरामशीर टिकतं आणि जेव्हा हे लोणचं संपत येतं त्यावेळेस त्याच्या लोणच्यामध्ये खाली जो खार उरतो म्हणजे जो आपण मीठ वगैरे तेल टाकलं असतं त्याचा जो खार तयार झालेला असतो त्या खारामध्ये तुम्ही जर हिरवी मिरची उभी कट करून टाकली तर आणि ती मिरची नंतर मुरल्यानंतर खाल्ली तर इतकी टेस्टी लागते की बस खूप छान आणि एकदम मस्त असं मिरचीचं लोणचंही तयार होतं खरं तर खारामध्ये मिरची टाकण्याची ट्रिक मला माहिती नव्हती माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी सासरी आले तेव्हा मला माझ्या सासऱ्यांनी हे सांगितलं होतं की जेव्हा आपला खार उरतो त्यावेळेस खारामध्ये हिरवी मिरची कट करून टाकल्यानंतर ती खायला खूप टेस्टी लागते आणि त्यांनी मला तसं करायला सांगितलं होतं तर ते मी ते तसं करून बघितलं तर खूप छान असं एकदम मिरचीचं लोणचं तयार झालं होतं आणि खूप छान आणि खूप टेस्टी लागत होतं हे लोणचं त्यामुळे मी तुम्हाला आज हे सांगते आहे की जर तुमचाही असा खार उरला असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची टाकून पहा खूप छान लागेल आपल्याला हा खार फेकून द्यायची गरज लागणार नाही आणि याचा व्यवस्थित असा उपयोगी होईल मी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी आणण्याचा प्रयत्न करत असते माझ्या चॅनलवरती आणि त्याही अगदी साध्या सिंपल पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि खूप अशा पारंपरिक पद्धतीने मी रेसिपी करायचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला जर ह्या रेसिपी खरोखरच आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवरती क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला पटकन पहिल्यांदा याची नोटिफिकेशन येईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद